दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीनं बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आर्थिक मदत जमा करण्याची घोषणा फोल ठरली असून दहा दिवसांचा काळ उलटला तरी अद्याप मदत न मिळाल्यानं दहा मंडळांअंतर्गत पंच्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे शासनानं वर्ष दोन हजार वीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे बहुवार्षिक व वा आश्वासित सिंचनाखालील तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित पिकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली जिरायत व आश्वासित सिंचनाखालील नुकसानीसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पंचवीस हजार रुपये प्रति प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत अनुयज्ञ केली आहे या निधीच्या वितरणासाठी तातडीनं बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या यादीप्रमाणे तयार करण्याचं काम पैठण तहसील कार्यालयाच्या वतीनं तलाठी व ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांकडे सोपवण्यात आलं होतं यासाठी शासनाकडून पैठण तालुक्यातील पहिल्या टप्प्यात सहतीस कोटी पंचवीस लक्ष अठ्ठावीस हजार रुपये दिवाळीपूर्वी तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे वर्ग करण्यात आले मात्र अद्यापही शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेलं नाही यासंदर्भात लिमगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या लढ्याकडे चक्कर मारून आम्ही बरेच शेळे त्यांना सांगितलं बोबा तुम्ही पंचनामे करा शेतकऱ्याला खूप त्रास आहे आता सध्या का कुवा शेतकऱ्याकडे कर तुम्ही येत का नाही तर ते म्हणतात का आम्हाला वेळ नाही आम्हाला पाच पाच सात सात गावं देण्यात आली अशा विषयावर आम्हाला ते उडवड उडवढचे उत्तर देतात आणि येत नाहीत त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो गोवा असा जर कारभार शासनाचा असन तर शेतकऱ्याचं काय व्हायचं